एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून दुसरीकडे ज्या कंपनीला विमानतळ उभारणीचे कंत्राट दिले आहे त्या जीव्हीके कंपनीने विमानतळाचा आराखडा बनवण्याचे काम झहा हदीद आर्किटेक्ट अर्थात झहा कंपनीला दिले आहे. सिडकोचा अत्यंत महत्वाकांक्षी असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात टर्मिनस 1 व ATC टॉवर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा झा ही विश्वविख्यात कंपनी तयार करणार आहे. झा यांनी बीजिंग मधील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडाही बनवलाय. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोसह विमानतळाची उभारणी करणाऱ्या जीव्हीके कंपनीने विमानतळाच्या कामांना गती दिली आहे. लंडन मधील झहा हदीद आर्किटेक्ट ही जगप्रसिद्ध कंपनी आहे. 44 देशांमधील जवळपास 150 मोठे प्रकल्प त्यांनी तयार केले आहेत. यामध्ये 7 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या बीजिंग मधील न्यू डॅक्सिंग विमानतळाच्या आराखड्याचाही समावेश आहे. जीव्हीके व NNIALचे अध्यक्ष डॉक्टर जीव्हीके रेड्डी यांनी झहा कंपनीच्या नियुक्तीविषयी माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.